क्रांतिकारी जय भीम। मी अश्लेषा जाधव। सध्या आपला वर्षावास महिना सुरू आहे। या वर्षावास मासाच्या निमित्ताने आपण सर्वजण बहुजन संघटन हा जो देशभरातला अत्यंत प्रसिद्ध नावाजला गेलेला अत्यंत कार्यक्षम आणि आमच्यासारख्या वक्त्यांना आपलं स्टेज आपलं विचारपीठ नेहमीच उपलब्ध करून देणारा सध्याच्या अत्यंत भयान परिस्थितीमध्ये टिकून राहिलेला स्वतःच्या भूमिकेवर ठाम राहिलेला असा हा म्हणजे मला तरी वाटतं एकमेव असं हे विचारपीठ एकमेव असं हे पेज एकमेव असा हा चॅनल आहे। आणि सर्वप्रथम म्हणूनच मला इथे पुन्हा एकदा आपल्या या अत्यंत सुंदर छान अशा विचारपीठावर मला बोलण्याची पुन्हा एकदा माझे विचार मांडण्याची आपणा सर्वांपुढे संधी उपलब्ध करून दिली याकरता मी बहुजन संघटकच्या सर्व पदाधिकाऱ्यांचे मनपूर्वक आभार मानते। माझा जो विषय आहे माझा विषय आहे खेमा। ही कोण होती तर बिंबिसार नावाचा मगध सम्राट होता। मगध आपण सर्वांनी इतिहासामध्ये वाचलेलं असतं। जनपद अनेक जनपदांचा अनेक जनपदांचं मिळून बनलेलं जे महाजनपद होतं अत्यंत मोठं असं अशा या महाजनपदाचा एकमेव सम्राट म्हणजे बिंबिसार। बिंबिसाराचा कालखंड ऐतिहासिक कालखंड जर आपण अभ्यासला तर आपल्या लक्षात येतं अत्यंत प्रचंड प्रचंड शूर प्रचंड धाडसी आणि प्रचंड कर्तृत्ववान असा हा सम्राट होता। या भारतभूमीवर त्याचा प्रचंड दबदबा होता। मगध सम्राट किंवा मगध नरेश असणं ही अत्यंत साधी गोष्ट नव्हती। जवळजवळ असं म्हणता येईल की संपूर्ण भारतखंडावर भारताच्या उपखंडावर मगध नरेशाचं साम्राज्य होतं। मगध अनेक राजे अनेक छोटे छोटे राजे अनेक संस्थानिक अनेक राज्य अनेक महाजनपद ह्याची मांडलिक होती असा हा मगध सम्राट आहे। जो प्रचंड ज्याची सगळीकडे कीर्ती आहे जो भारत भूमीमध्ये ज्याची कीर्ती आहे भारताच्या बाहेरही भारताच्या उपखंडामध्ये ज्याची कीर्ती दुमदुमते आहे असा हा प्रचंड असा शूरवान धैर्यवान असा हा सम्राट आहे। सम्राट मी सम्राट म्हणते राजा म्हणत नाहीये असा हा सम्राट आहे। अनेक राजांचा राजा आहे हा अशा या बिंबिसाराची पत्नी आहे क्षेमा किंवा खेमा। मग ही खेमा कोण होती? आता ही जी खेमा होती ही सागल देशाच्या राजाची अत्यंत लाडकी अशी राजकन्या होती। सागल सागल म्हणजे ज्याला आता सियालकोट असं म्हटलं जातं जे ठिकाण पाकिस्तानमध्ये आहे अशा या सियालकोटच्या राजाची ही कन्या अत्यंत सुंदर अप्सरांना लाजवेल अशी ही अत्यंत रूपवती असणारी रूपगर्विता असणारी खेमा एवढ्या मोठ्या राजाची राजकन्या आहे। अत्यंत सुंदर अशी मुलगी आहे। अत्यंत लाडात वाढलेली आहे। राजवैभव हिच्या पायाशी लोळण घेत आहे। अशी कुठलीही भौतिक साधनं नाहीये अशी कुठलीही संपत्ती नाहीये असं ऐहिक जीवनात कुठलीही गोष्ट नाहीये की जिचा तिने उपभोग घेतलेला नाहीये जी तिला उपलब्ध होऊ शकत नाहीये अशी ही मुलगी आहे। आणि ती जितकी सुंदर आहे जितकी ती रूपाने सुंदर आहे तितकीच ती गुणसंपन्न पण आहे। ती साहजिकच एका राजाची राजकन्या आहे। क्षत्रियांच्या नियमांप्रमाणे जे काय इतर ज्या गोष्टींचं प्रशिक्षण द्यायला हवं अशा सगळ्या गोष्टींचं प्रशिक्षण तिने घेतलेलं आहे। ती एक क्षात्र कन्या आहे। आणि अशी ही मुलगी जेव्हा विवाह योग्य होते तिच्या रूपाची कीर्ती देशोदेशी पोचलेली असते की अत्यंत सुंदर अशी राजकन्या आहे सागल देशाची। आणि तिला वरण्यासाठी जेव्हा तिचं स्वयंवर रचलं जातं तेव्हा तिला वरण्यासाठी कुठून कुठून देशोदेशीतून अनेक राजकुमार अनेक राजे अनेक सम्राट तिथे उपस्थित राहिलेले असतात। परंतु ही जी खेमा आहे ही रूपगर्विता आहे ही बिंबिसाराची निवड करते। आणि तिचे जे वडील आहेत तिचे वडीलही आपल्या मुलीचा हात मगध सम्राटाच्या हातात देणं योग्य समजतात। कारण सगळ्या सम्राटांमध्ये उजवा ठरणारा अत्यंत प्रतिभावान प्रभावशाली असा हा ज्याला कोणीही शह देऊ शकत नाही त्या कालखंडामध्ये असा हा मगध सम्राट आहे। हा सम्राट आहे भारतभूमीवरचा हा सम्राट आहे। आणि म्हणून ही सागल देशाची राजकन्या बिंबिसारासोबत विवाहबद्ध होते आणि ती मगध सम्राज्ञी बनते।
हा जो बिंबिसार आहे, हा बिंबिसार नावाचा हा जो राजा आहे, हा राजा कसा होता? तर हा राजा जर आपण जर बघितला ह्याचा इतिहास, तर तथागत भगवान गौतम बुद्धांना समकालीन असणारा राजा होता बिंबिसार. आणि तथागत भगवान गौतम बुद्धांवर बिंबिसारांची प्रचंड निष्ठा होती, प्रचंड श्रद्धा होती. असा एक प्रसंग आहे बिंबिसारांच्या आयुष्यातला की जेव्हा तथागत जेव्हा राजा सिद्धार्थ राजकुमार सिद्धार्थ जेव्हा परिव्रजा घेतात, जेव्हा ते काशाय वस्त्र परिधान करतात आणि जेव्हा ते त्याग करून निघून चाललेले असतात तथागत बनण्यासाठी, तेव्हा ही बाब बिंबिसाराच्या कानावर पडते आणि बिंबिसार व्याकुळ होतो, बिंबिसार व्यथित होतो आणि बिंबिसार तथागतांची आर्जव करतो. तथागतांनी पुन्हा एकदा मागे फिरावं यासाठी तो विनंती अर्ज करतो. अशी ही कथा आहे. जेव्हा तथागतांना सिद्धार्थाला जेव्हा बुद्धत्व प्राप्त होतं, त्यानंतर बिंबिसार त्यांचा शिष्य बनतो, निष्ठावान असा शिष्य बनतो. बिंबिसाराची तथागतांवर प्रचंड निष्ठा आहे, बुद्ध धम्मावर त्याची प्रचंड अशी निष्ठा होती, प्रचंड असं प्रेम होतं आणि त्या प्रचंड अशा प्रेमातून, त्या निष्ठेतून, धम्माविषयीच्या आदरातून त्याने खूप दानधर्म केलेला आहे. त्याने तथागतांना थांबण्यासाठी, त्यांच्या विश्रामासाठी त्याने जे वेळुवन आहे, असं सुंदर असं वेळुवन निर्माण केलं आणि ते तथागतांना त्याने दान दिलेलं आहे. तथागतांना तो विनंती करतो की माझं हे दान आहे ते तुम्ही कृपा करून स्वीकारा आणि सुंदर असं जे वेळुवन आहे ते असं सुंदर वेळुवन तथागतांना तो दान करतो. परंतु त्याची ही जी पत्नी आहे, ही क्षेमा नावाची ह्याची त्याची जी रूपगर्विता अशी पत्नी आहे, ही रूपगर्विता स्त्री ही तथागतांचा तिरस्कार करत असते. बघा बंधूंनो भगिनींनो, हिचा जो पती आहे, जो बिंबिसार आहे, जो मगध सम्राट आहे, त्याची तथागतांवर प्रचंड निष्ठा आहे, प्रचंड भक्ती आहे. तो तथागतांसाठी काहीही करायला तयार आहे. तो धम्माचा उद्देश ऐकायला सातत्याने जातो आहे. हळूहळू तो इतका मोठा सम्राट आहे, त्याच्यामधली कामवासना हळूहळू लुप्त होते आहे, तथागतांच्या भेटीची ओढ त्याला जाणवते आहे, असा हा सम्राट आहे. आणि त्याला असं कुठेतरी वाटतं की माझी ही जी पत्नी आहे ही तथागतांच्या चरणी हिनेही लीन व्हावं, हिनेही तथागतांना समजून घ्यावं, माझ्याप्रमाणे हिनेही धम्माचा उपदेश ऐकावा, धम्माच्या मार्गावर हिनेही जावं, अशी त्याला खूप इच्छा निर्माण होते, त्याची खूप इच्छा असते. आणि म्हणून तो एके दिवशी असा प्रयत्न करतो, म्हणजे ह्याला आपण आयडिया असं म्हणू शकतो. कारण ही जी आता तुम्ही म्हणाल की हिला तथागतांविषयी तिरस्कार का होता ह्या रूपसुंदरीला, तर ही जी क्षेमा होती, ही जी राणी होती, सम्राज्ञी होती, ही हे जाणून होती की भगवान तथागत बुद्ध हे बाह्य रूपाला अजिबात महत्व देत नाहीत. त्यांच्या दृष्टीने शरीराची ही जी आसक्ती आहे, शरीराचं हे जे बाह्य रूप आहे, हे जे बाह्य गुण आहे ज्याला सौंदर्य म्हटलं गेलेलं आहे, ह्या कुठल्याही गोष्टीची तथागतांच्या चरणी काडीचीही किंमत नाहीये हे हिला चांगल्या प्रकारे ठाऊक होतं. आणि म्हणून ही रूपगर्विता आपल्या देहाविषयी, जिला प्रचंड असा अभिमान आहे, जिला प्रचंड आपल्या सौंदर्याबद्दल गर्व आहे, अशी ही रूपगर्विता तथागतांना टाळताना दिसते. तथागतांचा उपदेश ऐकणं ती टाळते, तथागतांच्या उपदेशाला जाणं, तथागतांची भेट घेणं ही टाळते आहे. कारण हिला आपल्या सौंदर्याचा प्रचंड असा गर्व आहे. तथागत आपल्या सौंदर्याविषयी नकारात्मक बोलतील, नकारात्मक भावना निर्माण करतील, आपल्या सौंदर्याची ते कदर करणार नाहीत, या भावनेतून ती तथागतांना टाळते आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये तिचा जो पती आहे, त्याला आपल्या पत्नीची तथागतांची भेट घडवून आणायची आहे. आणि मग हा काय करतो, हा एक युक्ती करतो, हा काही लोकांना तिच्याकडे पाठवतो. ही जी सुंदरी आहे, मी असं म्हटलं की ही सुंदरी जितकी सुंदर आहे तसेच तिच्याकडे अनेक कलागुण आहेत. त्यातलाच एक कलागुण होता की तिला गायनाची अशी आवड होती आणि असे गाणारे काही जे गायक आहेत, जे भाट आहेत, अशा भाटांना तो आपल्या पत्नीकडे पाठवतो. आणि हे जे गायक आहेत, हे तिचं जे मनोरंजन करणारे गायक आहेत, हे आपल्या गाण्यातून वेळुवनाचं, तिथल्या निसर्ग सौंदर्याचं, रमणीय अशा प्रवासाचं ते इतकं सुंदर आपल्या गाण्यातून, गीतांतून वर्णन करतात की ही जी
चेमा आहे, ही सम्राज्ञी आहे, ही भाळते आणि हिच्या मनात आतुरता निर्माण होते वेळुवन पाहायची आणि ही निर्धार करते की नाही आता मला वेळुवन पाहायचंच आहे. आणि मग ती आपल्या दासींना घेऊन लवाजमा घेऊन वेळुवनाकडे निघते. आणि जेव्हा ती वेळुवनाकडे निघते तेव्हा तिथलं प्रचंड सुंदर असं सगळं नैसर्गिक सौंदर्य ती पाहते, ती त्याच्यामध्ये रमते आणि तिला खूप आनंद होतो. आणि येताना ती ज्या रस्त्यावरून येते त्या रस्त्यावरून येत असताना तिला तिथे तथागत भगवान गौतम बुद्ध आणि दिसतात. तिथे मोठा समुदाय तिला उपस्थित असलेला दिसतो आणि भगवान गौतम बुद्धांचा उपदेश तिथे सुरू असतो. आणि अशा वेळेला ती तथागतांना टाळू शकत नाही आणि ती तिथे येऊन थांबते. ती तथागतांचं दर्शन घेते, ती तथागतांच्या समोर बसते. तथागत भगवान गौतम बुद्ध उपदेश देत असतात. ही सम्राज्ञी जेव्हा तिथे बसते तेव्हा ती एक चित्र पाहते. ते चित्र काय आहे तर भगवानांच्या भगवंतांच्या डाव्या आणि उजव्या दोन्ही बाजूला दोन स्त्रिया आहेत, दोन दास्या आहेत आणि त्या पंख्याने त्यांना हवा घालत आहेत. आणि त्या दास्या प्रचंड सुंदर आहेत. त्या इतक्या सुंदर आहेत त्या दास्यांकडे पाहून तिच्या मनामध्ये या सम्राज्ञीच्या मनामध्ये मत्सर निर्माण होतो. ही सम्राज्ञी म्हणते की अरे ह्या दास्या ज्या तथागतांना पंख्यांना हवा घालत आहेत या दास्या इतक्या सुंदर आहेत की मी त्यांच्या पुढे काहीच नाहीये, त्यांच्या पाया इतकीही मी सुंदर नाहीये, इतक्या ह्या सुंदर स्त्रिया तथागतांच्या सोबत बसलेल्या आहेत, तथागतांच्या सहवासात त्या रमलेल्या आहेत, त्या त्यांची सेवा करतायत असं ती बघते. आणि मग तिच्यातला आत्मविश्वास जागा होतो आणि ती म्हणते की अरे मी तर इतके दिवस समजत होते की तथागत सौंदर्याची कदर करत नाहीत, त्यांना सुंदर महिला स्त्रिया रूप या गोष्टींविषयी त्यांच्या मनामध्ये नकारात्मक भावना आहेत, त्यांच्या नकारात्मक भूमिका आहेत. परंतु हे काही खरं नाहीये, इथे तर इतक्या सुंदर स्त्रिया आहेत, या इतक्या रूपवान दास्या आहेत ज्या तथागतांच्या सहवासात आहेत आणि तथागत त्यांच्याकडून सेवा करून घेत आहेत असं तिला वाटतं. आणि ती तथागतांचा उपदेश ऐकण्यासाठी मनापासून तिथे बसते. आणि जेव्हा ती बसते, जेव्हा ती तथागतांचा भगवंतांचा उपदेश ऐकायला सुरुवात करते तेव्हा हळूहळू तथागत आपल्या साधनेनं आपल्या तपस्येनं असं चित्र निर्माण करतात की ज्या स्त्रिया तिच्या भगवंतांना हवा घालत आहेत, पंख्यानं वारा घालत आहेत, हळूहळू त्या सुंदर स्त्रियांचं रूप तिला बदलताना दिसतं. ज्या खूप तरुण आहेत, ज्या अत्यंत रूपवान आहेत, हळूहळू त्या वृद्धावस्थेकडे झुकताना तिला दिसतात. तिच्या समोर चित्र निर्माण केलं जातं की थोड्या वेळापूर्वी असणारी अत्यंत तरुण देखणी रूपगर्विता असणारी ही स्त्री हळूहळू वृद्धत्वाकडे झुकलेली आहे. तिच्या सुंदर चेहऱ्यावर आता सुरकुत्या दिसत आहेत. तिचं जे शरीर आहे ते मलूल झालेलं आहे, तिच्या शरीरावर सुरकुत्या पडलेल्या आहेत, तिच्या शरीराची जीर्ण अवस्था निर्माण झालेली आहेत, तिचे जे सुंदर केस आहेत त्या स्त्रीचे ते आता पांढरे झालेले आहेत, तिच्या शरीरावर तारुण्याच्या आता खाणाखुणा दिसत नाहीयेत, सगळं शरीर वार्धक्याने पोखरलं गेलेलं आहे असं चित्र तिला तिच्या डोळ्यासमोर तथागत आपल्या साधनेनं निर्माण करतात. आणि ते चित्र ती पाहते आणि तिला धक्का बसतो. आणि तिला देह मानवाचा जो देह आहे हा देह नश्वर आहे. सौंदर्य नावाची ही जी बाब आहे, ज्या सौंदर्य रूप ह्या ज्या बाह्य गोष्टी आहेत, शरीराबद्दलची आपली जी आसक्ती आहे ती खरी नाहीये. आपलं हे जे शरीर आहे ते तात्पुरतं आहे, आपला देह कायमस्वरूपी टिकणारा नाहीये याची तिला जाणीव होते. हे सत्य तिला उमगतं आणि ती देहाच्या आसक्तीतून ही सम्राज्ञी मुक्त होते. आणि ती भगवंतांच्या चरणी नतमस्तक होते आणि ती ठरवते की हे जे अही जीवन आहे, हे जे भौतिक जीवन आहे ज्याच्यात मी आतापर्यंत रमले होते, जे मला खरं वाटत होतं ते आता मला नको आहे, मला जीवनाचं सार जीवनाचं सत्य भगवंतांच्या चरणी मला उमगलेलं आहे. आणि म्हणून ती मगध नरेशाकडे येते, आपल्या पतीकडे येते आणि ती आपल्या पतीला विनवणी करते की मला प्रव्रजा घ्यायची आहे, मला भिक्खुनी संघात सामील व्हायचं आहे. आणि ती आपला निर्णय सांगते. आपली ही प्रिय सुंदर अशी पत्नी त्याग करणार आहे. या भावनेने काही क्षण मगध नरेश दुःखी होतात परंतु ते दुःखातून सावरतात आणि तिला धम्माच्या मार्गाने जाण्याची अनुमती देतात. आणि अशा प्रकारे ही जी सम्राज्ञी आहे, जी एकेकाळी प्रचंड अशी
रूपवान होती, जिला आपल्या रूपाबद्दल प्रचंड अभिमान होता, जी एकेकाळी भगवंतांना टाळायची, भगवंतांचा तिरस्कार करायची, जी सत्यापासून लपत होती, जी सत्यापासून दूर जात होती, जी पळू पाहत होती, अशी ही जी सम्राज्ञी आहे ती तिचं सम्राज्ञी पद सगळं काही सोडते आहे, सगळं काही त्यागते आहे, अंगावर चिवर धारण करते आहे, भगवी वस्त्र धारण करते आहे, आपला जे आपला जो देह आहे, आपलं जे रूप आहे, या सगळ्याचा ती त्याग करते आहे आणि ती प्रव्रज्ञा घेते आहे, ती भगवंतांच्या भिक्कुणी संघामध्ये भिक्कुणी बनते आहे. आणि पुढे जाऊन ही इतकी म्हणजे इतकी महान भिक्कुणी बनते आहे, ही धम्माचं इतकं असं अनुसरण करते आहे की साक्षात तथागत भगवान गौतम बुद्ध खेमाबद्दल असे उद्गार काढतात, तथागत भगवान गौतम बुद्ध खेमाबद्दल असे बोलतात की एतदग्ग भिक्कवे मम साविकान भिक्कुणीन महापत्रान यदिदं खेम. भिक्षुंनो ते असं म्हणतात, ते स्तुती करतात, ते असं म्हणतात भिक्षुंनो माझ्या भिक्षुणी श्राविकांमध्ये ही सर्वात अग्र आहे, भिक्षुंनो माझ्या ह्या सगळ्या महाप्रज्ञावती आहेत, या सगळ्या महाप्रज्ञावतींमध्ये ही जी खेमा आहे ती अग्रस्थानी आहे, तथागत तिच्यासाठी हे शब्द उच्चारतात. आणि पुढे जाऊन ही जी सम्राज्ञी, जी एकेकाळी सम्राज्ञी होती, ही स्त्री दुःखमुक्त होते आहे, सगळ्यातून मुक्त होते आहे, निर्विकार होते आहे आणि ती अर्हतपद प्राप्त करते आहे. बंधूंनो आणि भगिनींनो, मी थोडक्यात यांची कथा सांगण्याचा आपल्यापुढे प्रयत्न केला. ह्या स्त्रियांनी स्वतःच्या आयुष्यामध्ये निर्वाण प्राप्त केलेलं आहे. बंधूंनो भगिनींनो, निर्वाण प्राप्त केलेलं आहे म्हणजे काय, त्या अर्हत बनलेल्या आहेत म्हणजे काय, तर धर्मव्यवस्थेने समाजव्यवस्थेने स्त्री म्हणून त्यांच्यावर लादलेली जी बंधनं आहेत, ज्या चौकटी आहेत त्या चौकटी त्यांनी पार केलेल्या आहेत, धर्मव्यवस्थेने त्यांना अज्ञानात ठेवलेलं आहे, अज्ञानाच्या या सीमारेषा त्यांनी भेदलेल्या आहेत, या अभेद्य भिंती त्यांनी भेदलेल्या आहेत आणि हे सगळं शक्य झालेलं आहे ते केवळ तथागतांच्या या अत्यंत उदात्त दैदिप्यमान अशा धम्मामुळे, या धम्माच्या ज्ञानसागरामुळे. वर्षावासाचा हा काळ आहे, हा जो वर्षावासाचा महिना असतो हा निसर्गाच्या निर्मितीचा, हा सृजनाचा कालखंड असतो. नव्या गोष्टींना बहर येतो, नव्या अंकुराला पालवी फुटते, हा निसर्गाचा नियम आहे. जी जुनी पानगळ असते ती जाते, नवा नवा बहर येतो, सगळीकडे हिरवं हिरवं आपल्याला दिसतं, आयुष्य नव्याने उमलतं. आणि मला असं वाटतं की ज्याप्रमाणे निसर्गामध्ये नवीन अंकुर फुटलेला आहे, नवीन बीजं रुजलेली आहेत, सगळीकडे हिरवगार असं काही दिवसांनी आपल्याला दिसेल. मी असं म्हणते हा सृजनाचा काळ आहे. अगदी माझ्या बंधूंनो आणि भगिनींनो, आपला जो मानवी मेंदू आहे, आपल्या ह्या मानवी मेंदूतही नवे नवे क्रांतिकारी विचार, विवेकवादी विचार, मानव्याचे अंकुर रुजावेत. आजूबाजूची सध्याची जी परिस्थिती आहे, जी अत्यंत भयानक अशी परिस्थिती आहे, बुद्धकाळ हा भारताचा सुवर्ण काळ स्त्रियांसाठी, इथल्या स्तरातल्या शूद्र अतिशूद्रांसाठी, प्रत्येकासाठी, समाजातल्या प्रत्येक माणसासाठी असणारं सुवर्णयुग म्हणजे बुद्धाचे युग. बुद्धाचे युग येणे अगोदर मी असा उल्लेख केला की इथली जी स्त्री होती ती अत्यंत दयनीय अवस्थेत होती. सध्याचा जो काळ आपल्या बाजूला आपल्याला दिसतो आहे, हे तमोयुग सुरू आहे, अंधकार सगळीकडे पसरलेला आहे, हा एक नियम असतो. क्रांतीनंतर प्रतिक्रांतीची अवस्था येते. आणि माझ्या बंधूंनो आणि भगिनींनो, लक्षात घ्या, सध्या प्रतिक्रांतीचा हा काळ माजलेला आहे. परंतु जसे तथागत भगवान गौतम बुद्ध म्हणतात की मानवी अवस्था, मानवी जीवन हे गतिशील असतं, गतिमान असतं, कुठलीही अवस्था ही कायमस्वरूपी टिकत नाही, त्याचप्रमाणे प्रतिक्रांतीचा हा जो काळ आहे, हे तमोयुग आहे, हे अंधकाराचे युग आहे, सगळीकडे हे अज्ञान माजलेलं आहे, सगळीकडे अमानव्य माजलेलं आहे, ही अमानवता, हा अविवेकाचा काळ, हे तमोयुग, याच्यानंतर ह्याला चिरून आपल्याला ज्ञानाचा प्रकाश इथे आणायचा आहे. आणि या सृजनाच्या काळामध्ये आपल्या मेंदूमध्ये, आपल्या प्रत्येकाच्या मेंदूमध्ये मानव्याचे नवे अंकुर फुटावेत,
धम्म या मातीमध्ये पुन्हा एकदा रुजावा, कारण धम्मातच तेवढे सामर्थ्य आहे. जो काही माजलेला माजलेला धर्म आहे, जो काही इथे अविचाराचा जो काही काळ इथे सुरू आहे, याला जर आपल्याला चिरायचं असेल, या अंधकाराला आपल्याला थोपवायचं असेल, तर आपल्याला आपल्या मेंदूमध्ये धम्म रुजवावा लागेल. धम्माचे नवे अंकुर आपल्याला रुजवावे लागतील. या अंधकाराला ज्ञानाच्या प्रकाशाचे धुमारे नक्कीच फुटतील अशी मी आशा व्यक्त करते. आणि इथे मी थांबते. पुन्हा एकदा आपणा सर्वांना क्रांतिकारी जय भीम आणि नमो बुद्धाय.